भाजप पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये महाविजय 2024 संकल्प यात्रा काढली जाते. या महाविजय यात्रेस सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा निवडून येण्यासाठी महाविजय संकल्प यात्रा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेतला. ऐतिहासिक सातारा शहरामधून घर चलो अभियानाअंतर्गत नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, सातारा लोकसभा संपर्क नेते अतुल भोसले आदी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी फुलांची उधळण आणि भव्य मोठा हार देऊन नेत्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी घरोघरी जाऊन देत नागरिकांशी सुसंवाद साधला. 2024 पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील आणि देशामधून सर्वात जास्त मते सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मिळतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 13,000 कोटी रुपयाची योजना आली आहे आणि ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता घर चलो अभियान हे हार पुलाचं अभियान नाही आहे, हे स्वागताचं अभियान नाही आहे. आपण भावना व्यक्त केल्या, स्वागत केलं, सत्कार केला, पण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेमध्ये आम्ही जातो आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या गरीब माणसाच्या गरीब कल्याणाच्या योजना घेऊन. एकीकडे मोदीजी संपूर्ण जगामध्ये भारत देशाला उंची देत आहे. आज बघा जगातल्या 150 वर देशांनी मोदीजीला सर्वोत्तम नेता म्हणून पसंती दिली आहे. जगातल्या 150 आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जगातल्या 78% लोकांनी पसंती दिली आहे. जगातल्या 78% लोकांनी आणि तर आतापर्यंत इतिहास झाला जगाचा. आपल्या देशाच्या पंतप्रधानाला ज्यांना आपल्याला कमळाचं मत दिलं माननीय मोदीजींनी 14 सर्वोच्च पुरस्कार 14 वसुदेव कुटुंबकम. आपला देश जगातला सर्वोत्तम देश आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि आता मोदीजीला हरवण्याकरता किती पार्ट्या एक आल्या, किती पार्ट्या एक झाल्या, किती, 36 28 पार्ट्या एक झाल्या मोदीजींना हरवण्याकरता 28 पार्ट्या एक झाल्या. पण साताऱ्याच्या जनतेने निर्णय घेतला. तुम्ही किती एक झाले तरी चालाल. शिवेंद्र राजेजी आणि या ठिकाणी उदय राजेजी आणि सर्व हे नेतृत्व या ठिकाणी उभा आहे. या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मोदीजी जेव्हा 2024 जून महिन्यामध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा साताऱ्याचा खासदार हा सर्वात जास्त मताने निवडून येऊन मोदीजींना समर्थन करेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरोघरी जाऊन तुमच्या मनातील पंतप्रधान कोण असं विचारलं असता सर्वांनी नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी असा जयघोष केल्यानं सर्वत्र भाजपमय वातावरण तयार झालं होतं.